ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सव रंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, पाणी पीत असताना जर आपण एक मंत्र म्हटला तर त्यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या अनेक अडचणी दूर होतील। लोकांना तुमचं म्हणणं पटू लागेल। ज्या लोकांशी तुमचं भांडण आहे, जे लोक तुमच्या विरोधामध्ये आहेत, ते देखील तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील। जर एखाद्यापासून तुम्हाला त्रास होणार असेल तर ती व्यक्ती तुमच्या समोर येणारच नाही। शास्त्रांमध्ये असे काही मंत्र सांगितले आहेत, तोडगे सांगितले आहेत, ज्यांचा उपयोग आपल्याला करायचा आहे। हे मंत्र किंवा हे टोटके करताना ते पूर्ण श्रद्धेने आपण जर केले तर त्याचे 100% फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होईल। या उपायाचा फायदा होईल की नाही अशा शंका कुशंका मनात न आणता आपण ते आचरणात आणावे, तरच त्याचा लाभ आपल्याला होईल। आता हा मंत्र केव्हा आणि कसा म्हणायचा आहे हे आपण पाहणार आहोतच, पण त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या उत्सवरंग चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहतील। मित्रांनो, जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा 5 मिनिट आपल्या इष्टदैवताचे ध्यान करायचे आहे। जर तुम्ही भगवान भोलेनाथांचे भक्त असाल तर त्यांचे स्मरण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा 5 मिनिट जाप करायचा आहे। जर तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंचे भक्त असाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा जाप करायचा आहे। जर तुमची स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे। थोडक्यात आपल्या इष्टदेवतेच्या मंत्राचा 5 मिनिट आपल्याला जाप करायचा आहे, त्यांचे स्मरण करायचे आहे आणि त्यानंतर आपले सकाळचे विधी जे आहेत ते आटपायचे आहेत, आंघोळ करायची आहे आणि आंघोळ केल्यानंतर एका ग्लासमध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आहे आणि या पाण्याकडे पाहत आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे। मंत्र आहे ओम चिमी चिमी स्वाहा, ओम चिमी चिमी स्वाहा, ओम चिमी चिमी स्वाहा। मित्रांनो, हा मंत्र आपल्याला 7 वेळा पाण्यात पाहून म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला प्राशन करायचे आहे। मित्रांनो, जेव्हा तुम्ही घरातून कामाच्या ठिकाणी जाता, म्हणजे ऑफिसमध्ये, दुकानात, फॅक्टरीमध्ये, जिथे तुम्ही काम करता, घरापासून ऑफिसपर्यंत जात असताना आपण ओम चिमी चिमी स्वाहा या मंत्राचे 7 वेळा उच्चारण करायचे आहे आणि कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर, ऑफिसमध्ये, दुकानामध्ये पोहोचल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायचे आहे। 15 दिवस सलग हा उपाय केल्याने तुम्हाला स्वतःला अनुभव येईल, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे होत आहेत, तुमच्या मनाप्रमाणे घडत आहेत, तुमचा जो उद्योगधंदा आहे, व्यापार आहे, त्यामध्ये बरकत होत आहे। जर नोकरी करत असाल तर त्यामध्ये प्रमोशन होत आहे, घरामध्ये अनेक मार्गांनी पैसा येत आहे, हा स्वतः तुम्हाला अनुभव येईल, एकंदरीत तुमचं आयुष्य बदलून जाईल। जर तुम्हालाही अशा आर्थिक समस्या असतील तर हा उपाय अवश्य करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या इष्टदेवतेचे नाव अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।